एक असा दिवस होता जेव्हा मुंडे साहेबांचा इथेच अंतविधी होत होता. हे जिथे साहेबांची आता समाधी आहे इथे मुंडे साहेबांचा याच ठिकाणी अंतविधी झाला. लोकांनी मला चितेमध्ये लोटलं होतं, माझा इथून इतका हात भाजून गेला होता पूर्णपणे. लोक कोणाला ओळखायला तयार नव्हते, कोणाला विचारायला तयार नव्हते. लोक म्हणत होते ते आमचे साहेब चितेत उडी घेत होते लोक. त्यांना वाच म्हणजे माझा बाप मेला आहे. मला माहित नव्हतं सकाळी बाबा जिवंत नाहीत. खरं आपल्याला कळत नाही, कळत नाही. आपला माणूस जाणार आहे आपल्याला कळत नाही. माझ्या आईने पैठणी इस्त्री करून ठेवली, मी नवे कपडे इस्त्री करून ठेवले साहेबांच्या सत्कारासाठी. सकाळी असा अभद्र कोण येईल असं कधीच वाटलं नव्हतं. इथे साहेबांचा अंतविधी झालाय जिथे आज साहेबांची समाधी आहे. लोक चितेमध्ये ढकलून देत होते, इतके लोक भावुक झाले होते. त्यावेळी आपलं रडणं आपलं दुःख बाजूला ठेवून तुम्हालाही जा होऊ नये याच्यासाठी माईक हातात धरायला लावला तुम्ही मला. ज्यावेळी राजकारणात एक परिस्थिती झाली तेव्हा मुंडे साहेब म्हणले माझं कोणी राहील का नाही माहित नाही पंकजा, तुला माझ्यासाठी लढावं लागेल. तेव्हा त्यांनी माझ्या हातामध्ये माईक धरायला लावलं. 10 वेळा मी त्या अकबर रोडवरनं दिल्लीमध्ये जाते, 10 वेळा. असं वाटतं इथं थांबावं आणि जोर जोरात आक्रोश करावा. आपण आपल्या पित्यासाठी आक्रोश देखील करू शकलो नाही, आपण आपल्या पित्यासाठी अश्रू देखील ढाळू शकलो नाही. काहीच आपण त्यांचा आवाज त्यांचं काय त्यांना वाटलं असेल काय झालं असेल हे काहीच आपण बोलू शकलो नाही. किती वेदना मनामध्ये होत्या. पण जबाबदारीचं भान हे संस्कार मुंडे साहेबांनी पहिल्यापासून केलं.